रत्नागिरी येथे श्री राम मंदिर ते वीर सावरकर चौक पर्यंत आणि कणकवली बाजारपेठ ते हायवे भाजपा नवरात्रोत्सव मंडळातर्फे घर चलो अभियानात सहभागी झाले व सर्वसामान्य जनतेशी हित गुज करीत पंतप्रधान मोदी यांच्यासाठी समर्थन मागितले. बावनकुळे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महायुतीला 51%हून अधिक मतांसाठी भाजपचे प्रयत्न आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही सर्वपक्षीय भूमिका आहे. मराठ्याला आरक्षण मिळावे पण कुणाचेही आरक्षण जाऊ नये याची सुद्धा खात्री घेतली जाईल. जारंगे पाटील यांच्या दौऱ्यांना सरकारने मदत करावी. राज्यातील 45 जास्त खासदार मोदींना समर्थन देणार असे ते यावेळी म्हणाले. केंद्राची पूर्ण मदत असताना महाराष्ट्राला मागे नेण्याचे काम उद्धव ठाकरे, शरद पवार व महाविकास आघाडीने केले. उद्धव ठाकरे यांनी मोदी चालत नव्हते ते शरद पवारांसोबत बसले. परिणामी देवेंद्र फडणवीस यांनी देशात क्रमांक 1 आणलेल्या महाराष्ट्राचा विकास मविया सरकारच्या काळात थांबला. विकास कामांचा बोजवारा ओढाला असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. महाविजय 2024 अभियानाअंतर्गत राज्यव्यापी लोकसभा प्रवासात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रवास केला. यावेळी ते पत्रकारांशी संवाद साधत होते. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून केवळ फेसबुक लाईव्हवर होते. त्यांना मंत्रालयात जाण्याकरिता केवळ 2 वेळ मिळाला. ते विधिमंडळात आले नाहीत असा आरोप करून बावनकुळे म्हणाले, जनकल्याणाच्या योजनांसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा लागतो तो कधीही उद्धव ठाकरे यांनी केला नाही. केंद्रातील मोदी सरकारच्या योजनांचे प्रस्ताव पाठविले नाहीत. यावेळी त्यांनी शरद पवारांवर देखील विधान केले आहे. शरद पवार मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात बॉम्बस्फोट व दहशतवादी कृत्य झाले. आजही शरद पवार दहशतवाद्यांच्या बाजूने आहे. शरद पवार मोदींवर टीका करून पॅलेस्टाईनच्या बाजूने बोलत आहेत. मताच्या लागून चालण्यासाठी किती खाली जायचे, दहशतवाद्याचे समर्थन करायचे हे शरद पवारांच्या बोलण्यावरून कळते असे मत व्यक्त करीत त्यांनी शरद पवारांच्या विधानाचा निषेध केला. रत्नागिरी येथे श्रीराम मंदिर ते वीर सावरकर चौकपर्यंत आणि कणकवली बाजारपेठ ते हायवे भाजपा नवरात्रोत्सव मंडळापर्यंत घर चलो अभियानात सहभागी झाले व सर्वसामान्य जनतेशी हितगुज करीत पंतप्रधान मोदी यांच्यासाठी समर्थन मागितले. बावनकुळे यावेळी म्हणाले, आतापर्यंत राज्यातील सुमारे 32,000 लोकांची भेट घेतली. बोटावर मोजता येतील एवढ्या लोकांना सोडून सर्वांना नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान व्हावे असे वाटत असे सांगितले. यावेळी नागरिकांनी मोदी मोदी जयघोष करून जोरदार समर्थन दिले. त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की महायुतीला 51%हून अधिक मतांसाठी भाजपाचे प्रयत्न आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही सर्वपक्षीय भूमिका आहे. मराठाला आरक्षण मिळावे पण कुणाचेही आरक्षण जाऊ नये. जरांगे पाटील यांच्या दौऱ्यावरून सरकारने मदत करावी. राज्यातील 45 जास्त खासदार मोदींना समर्थन देणार असे देखील त्यांनी यावेळी म्हणाले आहे.